लाइट आई घर अरे इकड़ जात मध्ये लाइट लावर हाँ धर पड़ला इकड़ सकाळ पासून लाइट नाही आता लाइट आली नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला भावानं बोली नका मस्त बघी असं कालवण टाकलंय बरं का मटकीच्या डाळीचं आणि इकडे भाताला पाणी ठेवलंय सकाळी तुमच्या पुरण त्यांनी काय बनवलं होतं काय बटाट्याचं कालवण ज्वारीची भाकरी पण म्हणलं चला आता सध्याचा बेत वेगळाच कालवण झालेलं आहे इकडे आता पिलू पाणी उकळलं की लगेच तांदूळ टाकणार पाणी तापलंय का पिलू पाणी तापलंय की चल लवकर तर मस्त पैकी असा बेत तर काय झालं तू भावानं बरे ना दुपारीच काय व्हिडिओ टाकायचं जरूर का आपल्याला सकाळी तर आपण एक व्हिडिओ टाकलाच आणि दाजी कुठे घेऊन गेलो होतं अपूर्वाला दवाखान्यात घेऊन गेलो होतं एक अपूर्वाला इंजेक्शन दिलं गोळ्या औषध दिलं आणि गरम झालं की पाणी तिकडे गरम झालं बरं बरोबर नंतर टाक बो मला बी काय कळत नाही त्यातलं नेमकं पाणी उकळल्यावर टाकावं लागतं बात ही बी आपल्याला नाही काय माहिती पण दुपारी दवाखान्यातून आणलं होतं जाऊन डॉक्टरने चांगलं गोळ्या औषध दिलंय सगळं दिलं आणि परत आता ताप आलाय अपूर्वा
काय रस्त्याने बैलगाडी चालली का काय धडधड वाजत नसतो काय दवाखान्यात नेऊन फरक नाही पडला काय मग अपूर्वाला बोलूच आपण अपूर्वाला अरे अपूर्वा इकडे नुसतं गोळ्यावर नाही फरक पडत अगो त्याला इंजेक्शन द्यावं लागतं इंजेक्शन दिलं होतं आपण तिला बर नाही वाटत काय कस काय बर इंजेक्शन दिलेलं दुखत आहे ताप आहे का करा बघून दे बस काय नाही की ताप अंगाल नाही कोण नाही म्हणलं खरंच ताप काय नाही ताप नाही गरम अंग जरा उलसत मग असे जेवण केलं उलसत तिने गोळ्या खाल्ल्यात ना आता डोकं बिगं दुखतंय का मग सकाळी दुखत होत ना मग दवाखान्यातून जाऊन आणलं बरं म्हणायचं आहे का नाही जाऊन परत आता जेवण करायचं मटकी द्यायचं कालवण भात किंवा पिलू टाकते टाकीन करायला हा जेव उलसत परत जम झोप करा ते खोकल्याचं औषध आणलेलं आहे ना ते घेई परत हो काय सांगायची भावानं बहिणीनं येत आता बरोबर आहे सात निघालेली ही दुखण्याची आणि मग त्याच्यामुळंच शिवण्या पाहिण्या आजारी पडली होती शिवण्याला एकूण तिकून नीट करून आणली पिलू पडले पडली परत आजारी पिलूला इकडे घेऊन आलो चला म्हणलं वातावरणात चेंज होईन म्हणून घरी आणली पिलू तिला बी आता बरं आहे जरा आता परत काय अपूर्वा पडली आजारी आज तिला दवाखान्यातून जाऊन आणलं आता तिला थोडं बरं आहे म्हणायचं पण आता राहिली तुमची पुनमताई तुमच्या पुनमताईला बी मला वाटतं आता दवाखान्यात घेऊन जावाच लागेल परत म्हणजे काय झालं अख्खी फॅमिलीच आजारी पडली चला आता वातावरण बदलल्यामुळे मग कसं आहे जरा दुखणी बाणी चालूच असत्यात तर मस्तपैकी आज बी तुम्हाला तर माझं सांगितलं मटकी डाळीचं कालवण भात आपल्याला भात आणि तिला आवडतं नुसतं भात आणि मटकी डाळीचं कालवण म्हणा पातळ कालवण पाहिजे लय भारी एकच नंबर लागतं त्याच्यामुळेच काय झालं भावानं बहिणी दुपारी आता सकाळी सकाळी गेली होती लाईट कुठंतरी काहीतरी पोठाळा झाला असं 100% लाईटीचा त्याच्यामुळेच काय झालं आज लाईटच नव्हती आत्ता एवढ्यात लाईट आली ए पेलू तो पाणी उकळ अरे बघ त्याच्यात चल लवकर काय करते पिलू टीव्हीच्या नारी लागले की तिकडच काय सांगायची भावानं बोलून आता पोरी इथं त्याच्यात मीठ टाका दे मीठ पिलूच्या फाटा देते आज मस्त पैकी असा तुमच्या पुनमताईचं ही दुखत होत जरा तिला काय ती टूप लावली आराम करती आहे का ते खरी बस बाबा मग ती गॅस बंद कर कमी कर कमी कर आता मला काय जरा वयानुसार दिसत नाही आपल्याला काय त्याच्यामुळे आपण काय ते नाही लागत नीट करायची Thank you.
पाणी कमी करायचं ती परत बर चालतंय चला मग भावाना बोल मस्त पैकी आज देत मटक्याचं का मटके डाळीचं कालवण आणि भात मस्त एकच नंबर लागतं ती बी खायला चला बाय बाय मग सगळ्यांना.